अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील इयत्ता 12 मध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने पबजी खेळाच्या आहारी जाऊन आत्महत्या केली आहे। तशी सुसाइड नोट त्या मुलीने लिहून ठेवली होती। मूळचे भराडे येथील रहिवासी आणि सध्या जामनेर येथे वास्तव्यास असलेले पद्माकर खोडके यांची मुलगी कुमारी नम्रता पद्माकर खोडके हिने पबजी खेळाच्या अति आहारी जाऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत। नम्रताचे वडील जामनेर शहरातील खाजगी डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत। जामनेर शहरातील वाकी रोड या ठिकाणी त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे नम्रताची आई घरावर पाणी मारायला गेलेली असताना नम्रताने आपली जीवनयात्रा संपवली आहे। काल जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एका 18-19 वर्षाच्या तरुणीने गळफास घेतलेला आहे। ती अविवाहित 12 शिकणारी तरुणी होती आणि जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे की मागील या कोरोनाच्या कालावधीमध्ये घरीच राहून मोबाईलच्या मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर मोबाईलच्या एक प्रकारे आहारी गेल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत या कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये जी काही बदललेली परिस्थिती आहे, थोडंसं बाहेर येणं जाणं लोकांचं थांबलेलं आहे आणि त्यामुळे मोबाईलचा वापर जनरली वाढल्याचं दिसून येत आहे। परंतु आता परिस्थिती सुधारते पण आहे कोविडची, याची आपल्याला कल्पना आहे। तरीही माझं सर्वांना असं आव्हान आहे की मोबाईलच्या या व्हर्च्युअल जगाच्या पलीकडे जर आपल्याला काही नैराश्य आल्यासारखं वाटतं, डिप्रेशनची भावना आहे, तर कुटुंबियांसमोर मित्रांसमोर नातेवाईकांसमोर बोलणं आवश्यक आहे। त्यांच्याशी कायम संपर्कात राहणं, कम्युनिकेशनमध्ये राहणं जर आपण ठेवलं तर निश्चितपणे अशा घटना टाळण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं। काय एव्हिडन्स मिळाले या संबंधित मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पबजीचे काही स्क्रीनशॉट मिळालेले आहेत, परंतु त्याच्याने निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की पबजीच्या गेममुळेच याची काहीतरी तिला ॲडिक्शन झालं किंवा काही, पण मोबाईलचा वापर मात्र मोठ्या प्रमाणावर केल्या गेल्याचं दिसून आलेलं आहे। तसं मयत तरुणीच्या वडिलांनीसुद्धा पोलिसांना सांगितलेलं आहे आणि यापुढे इतर काही कारणं आहेत का याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत की नेमका ही घटना हे पाऊल सदर तरुणीने का उचललं याविषयी अधिक तपास चालू आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।